हजारो वर्षांपूर्वी सूर्यवंशी प्रभू श्रीरामचंद्रांनी दंडकारण्यात पाऊल ठेवलं. महाराष्ट्राची भूलक्ष्मी धन्य झाली. त्यानंतर अनेक राजांनी, सम्राटांनी, श्रेष्ठांनी आणि संतांनी आपापल्या ज्ञान, शौर्य, कर्तृत्व आणि योजकतेने महाराष्ट्राची धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, वैभवलक्ष्मी सुंदर, संपन्न, सालंकृत, सुसंस्कृत केली. आणि 13व्या शतकात सुलतानांच्या धर्मांधतेच्या तलवारीचं तळपत पात विंध्य सातपुडा पर्वतराजींच्या कणखर छातीतून आर पार भोसकलं जाऊन महाराष्ट्र लक्ष्मीच्या काळजात खोलवर रुतलं. त्यानंतरच्या 350 वर्षात लालसा, वासना, विकृती आणि क्रौर्याच्या थैमानात महाराष्ट्राच्या राजधानीतल्या, देवळातल्या, पाठशाळातल्या आणि घराघरातल्या लक्ष्मींचीही वारंवार विटंबना झाली. शौर्याची कत्तल उडाली, धैर्याची खांडोळी झाली, अप्रूची वस्त्रांहून अधिक लक्तन झाली, स्वाभिमानाची पार राख रांगोळी होऊन गेली. स्मशान झालं महाराष्ट्राचं, जिवंत प्रेत झालं महाराष्ट्र लक्ष्मीचं. प्रत्येक नव्या दिवशी पडत होती नवी धाड, प्रत्येक नव्या आघातानं फुटत होत छाताड. आणि अशा परिस्थितीत मराठी मुलखाच्या क्षितिजावर एक नवी पहाट झाली. जन्म झाला त्या माऊलीचा, जी ठरली स्वराज्याची जननी. आजपासून आम्ही घेऊन येत आहोत मराठी मुलखाचं भविष्य घडवणाऱ्या त्या मुलखा वेगळ्या आईची गाथा, स्वराज्य जननी जिजामाता. एकीकडे मराठी मुलखावर अन्याय, अत्याचार होत होते आणि दुसरीकडे त्या अत्याचाराला प्रत्युत्तर देणारी वीरांगना त्याच भूमीत अवतरणार होती, स्वराज्य जननी जिजामाता. सुना नहीं, शमशेर खान का हुक्म है इन काफिरों का वजूद मिटा दिया जाए, इनकी जिंदगी से इनके उजाले छीन लो और इनके पास जो जो नायाब माल है वो भी छीन लो. अल्लाह की बनाई हुई हर खूबसूरत नायाब चीज पर अब सिर्फ मुगलों का ही हक है. याद रहे, मर्द कहलाने के लिए एक भी जान ना बचे. अगर जान बची तो गुरूर नहीं बचना चाहिए. जिंदा लाशें है ये, कुछ नहीं कर सकते ये, कुछ भी नहीं. और सुनो, मर्दों और औरतों को अलग कर दो. नामाकुल, नायाब चीज कहा था हमने, इस बुढ़िया को कहां ले जा रहे हो? हाँ, किस खुशी में? या गमज्या अजून जास्त काळ चालणार नाहीत रा. तुमचा भी पापाचा गळा भरलाय. देव कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या रूपात येईल इथं आणि तुम्हाला संपवेल. अरे भीम आलोय, माग लागला होता. अरे मग आणायचं की त्याला? थोरल्या धान्यांना बाळ म्हणणार आहे. त्यांच्याशी काय तू खेळणार आहे का मी खेळणार आहे? भीमेच खेळणार आहे मग. पण बाळ येईल तवा ना. अगोदर त्याला आणलं त्याच्या कोण लक्ष ठेवल. लय आ गाव कारटाय ती. वा,
वडाच्या पारावर बसून जसा गप्पा आणताय. अरे अजून तर दारातनच सुरुवात आहे, तर मंडपापर्यंत कधी पोहोचणार? त्यापेक्षा असं करतो, आम्हीच माडो बांधायला घेतो. दाखलो धनी नग नग ह्या काही लोक करून घेतो. नाही येतोच, म्हणजे एक काम तर लवकर संपल. आम्ही येतो, दादासाहेबांना बोलवतो. नग 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 त्या पराज आमासनी क्षेत्र नाहना, मी आता सगळी काम उरकून घेतोय. आवरा आवरा दादासाहेबांचा तर प्रत्येकावर जीव आहे, आणि दाराला बी तेवढाच आहे. नीट लावू का त्या पत्रावळी? बस होतील ना रे, बघ लय झाल्यात. ए लखुजी जाधवरावांच्या गडीसाठी काम करतोयस, समजलं ना? तुझ्या माझ्यासारख्या 10 तोंडाच्या घरासाठी नव, इथं लय पाहुणा येणार आहे. ती कुणाच्या तोंडाला पुसणार आहे? हात आली पटापट नारबा, जोडपान लावा बर का, नाहीतर पानात वाढला आणि खाली सांडला असं नको व्हायला. छे छे नारबाची नाही नारबाची, पाणी सांडलं तरी मला इचारले बिगार बाहेर जायचं नाही. बर धनी एक विचारू का, पाहुणे कधी येतात? हे तुला काही समजतंय का? काय मी विचारतोय? नाही नारबा त्याची काही चूक नाही. अरे सगळ्या गडीचच काय तर पूर्ण सिंदखेड राजाचं लक्ष लागलंय कि लखोजी राजांकडे पाहुणी कधी येणार आहे ते. काय गोदा काम करायला आवडतंय ना? काय रे बाजाबा, कालपासून नुसतं जिन्नसच आणतोयस, अरे काम कधी करणार? धनी गेल्या वक्ताला 8 दिवस गाव जेवत होत, आता या वक्ताला 15 दिवस गावात कुणाला बी चूल पिटू देत नाही बघा. मग आमच्या मायबापाच्या मनासारखं होतंय, त्यांच्या उदाहरणात आमच्याकडून उणे उराईल होय. अजिबात नाही थोरलं धनी. म्हणजे रे काय जगदेवा, दादासाहेब तुम्ही आला ते. ए पटापट हात चालवा, नुसते काय बोलत बसले? थांब आणलंच ना सगळं नीट. हा जा ठेव ना, लवकर जा जरा. जगदेवा काय रे ना, आम्ही असा काय एवढा सवाल केला की तू आमच्यापासून पळतोयस? अहो असेल काही असं तुम्हाला न सांगण्यासाठी. अहो असं काय करताय म्हाळसाबाई? नाही तुमच्या दिराला सगळ्या लोकांना उत्तर देता येतात, आणि आम्ही सवाल पुसला की पळतात. मगाशी कोंडीबा काहीतरी म्हणत होता ते आम्ही ऐकलं, मायबापाच्या मनासारखं होईल. आम्हाला कळणं झालं की मायबाप म्हणजे कोण,
आणि त्यांच्या मनासारखं होतंय म्हणजे काय? आता सगळ्या सोप्यासाठी तुम्ही दोघंच मायबाप आहात ना, ते काय आम्ही वेगळं सांगायला पाहिजे का? आणि ते मनासारखं होतंय म्हणजे? आता दादासाहेब, तुम्ही आणि वहिनी साहेबांनी मुलगी होण्यासाठी रेणुका मातेला केलेला नवस हा सगळ्या सिंदखेड राजाला ठाऊक आहे. आणि त्यात सगळेजण पाहुणी कधी येणार पाहुणी कधी येणार असं विचारतात. ए थांबे, मी आलोच. म्हणजे आम्ही तुम्ही नाही तर काय आम्ही दवंडी पेटवायला सांगितली, सगळ्यांना ठाऊक आहे. पण आता म्हणजे काय आम्ही काय चोरी केली आहे का? सगळी माणसं रेणुका मातेला नवस बोलतात तसं आम्ही बोललो एवढंच. आणि सगळ्यांना आनंदच होतोय ना, मग चुकलं काय? अहो बाळाची बाळ पूर्ण झाली आता. मग आता बाळाला पण कळत आणि आपण येण्याआधीच त्याला मुलगा मुलगी म्हटलेलं नाही आवडत. त्याला सुद्धा पोटात असेपर्यंत बाळ म्हणूनच राहायचं असतं. तुमचं आपलं नवीन काहीतरी आहे, त्याला काय कळतंय? आमच्या बाळाला कळतो सुद्धा आणि त्यांना आवडलं नाही तिथे आम्हाला लात मारून सांगतो सुद्धा. हो का? धने धने अहो धने का झाला, धने का झाला, धने काय झालं? शांत हो, शांत हो, थांब थांब तर शांत हो, शांत हो. तुम्ही कशाला थांबलात? काम करा, काम करा. दादासाहेब आतमध्ये, तुम्ही आतमत चला, आतमत चला. उठ उठ उठ, काय झालं? भरत्या शांत व्हा, पाणी आण लवकर जा. काय झालं, एवढा का घाबरलायस? बोल की. त्याने का झाला? त्याने आपलं जापनवाडी गाव मुघलाने सप्त पाषाण करून टाकलंय. काय एक मर्द कडी चिता ठेवला नाही, माया बायास दिवस रोड नेलं. त्यांना मी आता सोडणार नाही. जगदेवा नक्कीच हे त्या समशेर खानाचं काम असणार आहे. आता त्याच्या मुसक्या पकडा पकडा, थोड्या बाईसा बरा, आत घेऊन चला, चला चला आत घेऊन चला. दादासाहेब तुम्ही जा वहिनी साहेबांकडे, आम्ही बघून घेतो काय ते. जगदेवा सगळं काय ते समजून घे, पण लक्षात असू द्या आम्ही जांभूळवाडीला जाणारच. अरे अरे थांबा थांबा थांबा, काय कुठून निघालाय? बाळ येणार ना आता, म्हणून खेळणी घेऊन चाललोय. तुम्ही तिकडे जाऊ नका, घटकाभर व्हायची शांत राहा. पण आबा साहेब. दत्ताजी तुम्ही थोरला आहे ना, मग तुम्ही या सगळ्यांना घ्या आणि बाहेर जा, आणि बाहेरच ही आघाडी सांभाळा. जा. होय आबा साहेब. या या. ऐगो वैदिप, आपण काय बोला? थोरल्या बाईंना सहन होत नाहीये, औषधी पाल्याचा रस मात्रा प्रयोग होईल, घोर घेऊ नये. आम्हाला घोर घेऊ नये म्हणताय आणि तुमचा चेहरा अवघा उतरलाय. नाही तसं काही नाही, पण बोला गडा गडा बोला. थोरल्या बाईंची पाचवी येळ आहे, पहिली नाही. तरी प्रत्येक बाळंपण हे त्या त्या माऊलीसाठी एक नवा जन्मच असतो. वेदना ह्या सहन कराव्याच लागतात, वेदना कोणाला चुकल्यात? आम्ही आलोच,
जोपर्यंत बाळंतपण होत नाही तोपर्यंत आम्ही इथे गडीवरच असू. थोडलं धनी घोर घेऊ नका, हिरा सोईन हाय. हे वैद्य असंच बोलून घाबरतात, बहादूरावांच्या वक्ती बी असंच बोललं होतं, पर म्या केलं की नाही. होय तुम्ही हायतच, पण अहो थोडल्या बहिणा होणार बाळ अगदी गडीच्या शिस्तीत होतय बघा. गदावाद नाय का मोठ्यानं गळा काढणं नाय, समद कस राजघराण्याच्या तालमीत आल्यासारखं. काय वाटलं तर मी माझ्या पोरीला घेऊन येईन, पण तुम्ही घोर घेऊ नका. इंदे, ए इंदे, धुनी आणली का? नका नका उठू नका. वैद्यबुवा म्हणत होता तुम्हाला त्रास सहन होत नाही, घोर घेऊ नका घोर घेऊ नका असं दोघं बी म्हणत होती, त्याच्यामुळे आणखीनच तुम्हाला जास्त त्रास होतोय का? हो पण तो त्रास आम्हालाच काढायचाय, तो कसा वाटून घेणार? आम्ही म्हटलं होतं ना सहन होत नाही, आमच्या पोटातल्या बाळाला जांभूळवाडीची वार्ता सहन झालीच नाही. तुम्हाला आमची फिकर नाही असं नाही, पण आम्हाला जसं बाळाची काळजी आहे तसंच तुम्हाला सुद्धा तिथली फिकर लागली आहे. मुघलांचा शमशेर खान बेधुंद झालाय, पण आता या क्षणाला आमची इथं जास्त गरज आहे हे आम्हाला कळतंय, पण आपल्या सुभ्यातल्या प्रत्येक जीवाची जबाबदारी आपली आहे असं आम्ही मानतो. नात्यामुळे पावलांना थकव्याचे कड येता कामा नये, उलट पायीचे बळ वाढायला हवे याची जाणीव आहे आम्हाला. काळजीचे कड उरात कोंडून तुम्ही इथे थांबलात तर तुमच्या या बाळाला सुद्धा आवडणार नाही सांगून ठेवतो. आम्ही तुमची समजूत काढायची का तुम्ही आम्हाला धीर द्यायचा? आम्ही दोन जीवांच्या आहोत ना, आम्हाला एकमेकांची साथ आहे. तुम्ही जांभूळवाडीला जगलेल्या वाचलेल्यांसाठी तिथे जाणं जास्त महत्वाचं जास्त मोलाचं आहे. पण एक सल्ला देऊ ऐकाल? अवश्य बोला. मुघल बळजोर आहेत, ते बेगुमानच वागणार, उतावेळपणे आणि काहीने कदम उचलू नका. आज तुम्ही वेगळंच भासताय, अगदी तेजस्वी. जबाबदारी तुझ्या खांद्यावर देतोय. दादा साहेब खंडा नाही पाटणार. आबासाहेब आम्ही सुद्धा काकासाहेबांबरोबर आहोत, इतला घोर घेऊ नका, आमची काळजी आम्ही घेऊ. सरकार बाजी शंभू खोबीर चढून तयार ठेवले, गोमाची तुम्ही पण येताय. होय इथं फिकीरमंद राहून घशाखाली पाणी बी उतरणार, तुमच्या संग आलं तर तेवढंच पाय मोकळ होते. बर चला, बेगुमान वागणाऱ्या त्या मुघलांना आणि त्या शमशेर खानाला चांगला धडा शिकवूयात. चला
दादल्या बाई अहो थोरल्या बाई हाका मारताय कुणीच नाहीये आपण आपल्या दोघींची सावली त्यांच्यावर पडावी का नको बाई काही नाही चला आओ नको हिरा मगाशी सांगून गेली ना 5 दिवस इकडे फिरकायचं सुद्धा नाही ते सोय रस्ता म्हणून बाकी काही मनात आणू नका चल थोरल्या बाई धाकल्या बाई या बाहेर थांबा हाय मी आहे आहे तुम्ही बाहेर थांबा मधल्या बाई तुम्ही डोळ्याला पदरका लावताय किती त्रास काढावा लागतो नाही आपल्याला तो झेपणार नाही म्हणून कदाचित रेणुका आईने आपल्याला तो त्रास दिला नाही असं का म्हणताय 4 मुलं दिली आहेत की कळा जरी थोरल्या बहिणी सहन केल्या असल्या तरी आपणही आऊच आहोत त्यांच्या कळा असताना सुद्धा तापल्या दुधावर साय दाटून यावी असं हसू फक्त खऱ्या आऊच्या चेहऱ्यावर उमटत आपल्या चेहऱ्यावर ते हसू उमटू नये असं रेणुका आईला वाटलं असावं चार मुलांच्या पाठीवर लेख झाली तर ती आमची असंच म्हणालात ना थोरल्या बाईंना हो मुलांच्या सारखा वांडपणा अजिबात करू देणार नाही आम्ही त्यांना आणि तुम्हाला आधीच सांगतो हा रीती भाती कुळ धर्म सगळं सगळं शिकवणार आम्ही त्यांना त्यांच्या हातच्या स्वयंपाकाला सुद्धा आमच्या हातची चव असेल हो आधी येऊ तर द्या अरे नाही असू दे असू दे अरे मग घटिका पात्राकडे कोण बसलंय होय परसू बसलाय तिकडे बर
बघा रेणुकाईनं नवस पुरा केला, मुलगी झाली, लक्ष्मी आली. लक्ष्मी नाही कुरुका, हो ना बा? हिराबाईंना सांगा आम्ही दुर्गा आहोत. आबासाहेबांच्या बरोबरीनं जांभूळवाडी सारख्या गावावरचा अन्याय दूर करायला आलोय आम्ही. दुर्गा नवपती चढू द्या. रेणुका आई मुलीच्या रूपात आली. बाळ बाळांची दोघमी सुखरू. रेणुका माते तोला बाईंचं कुंकू बळ असाच अखंड वाढू दे. आम्हाला कन्या झाली रे, कन्या झाली आम्हाला. हे घे. आपल्याला राखी बांधायला बहीण आली. हो साखऱ्या वाटा साखऱ्या माधवा, साखऱ्याच्या परातील बाहेर काढा आणि सगळ्यांना मुठमुठ द्या जा. थोरल जणी येत असती तर प्राजक्ताच्या फुलाने झाड जस डुलाव तस डुलल असती. अरे तू कशा पाय मिश पिळतोयस? अरे थोरल धनी पाय साहेबाचा सुगुत बघितला का? दी विकून जस मागितलं तस घेतलं सुद्धा. वजन आहे वजन. आणि अशा धन्याकडे चाकरी करतो म्हणल्या मुठ भर मास वाढेल का कमी होईल? मधल्या बाई ढाकल्या बाई मापी असावी. आत कुठे जात आहे? आओ स्वयं नाही का लागलं? पाचवीच्या पूजे पतूर मला बालंतिनीच्या खोलीत ना कुणाला आज सोडील तर मला नरकात बी जागा नाही गावायची. हो थोरल्या बाई बघा कशा रडत आहेत ते. आज आम्ही आत येऊ शकत नाही तर चांगलंच बघितलं असत. तर काय बघा ना, घडी अगदी दणानून टाकलीये. एवढ्या उंच स्वरात कुणी रडलंच नाही. पाचवी पुजल्यावर बाळ मात्र आमच्याकडे राहील हो. आता काय घ्यायचं ते तुम्हीच घ्या. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.